काल संध्याकाळी उत्तर गडचिरोलीला वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू असलेले हे तांडव थोडाफार फरकाने सुरूच आहे गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात पाऊस वादळ आणि गारांचा वर्षाव अनुभवास पाहायला मिळाला आज संध्याकाळी उत्तर गडचिरोलीला वादळाचा जोरदार तडाखा बसला संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेलं हे तांडव थोड्याफार फरकानं सुरूच आहे गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात पाऊस वादळ आणि गारांचा वर्षाव अनुभवायला मिळाला आहे कुरखेडा तालुका स्थानी असलेला बीएसएनएल मोबाईल मनोरा हा वादळानं पडला मनोरा पडतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत मनोरा पडल्यामुळं काही दुकानांचं मोठं नुकसान झालंय गडचिरोली शहर आणि कुरखेडा या भागात वीज ठप्प झाली आहे धानोरा तालुक्यातील डॉक्टर बंग यांच्या सर्व शोधग्राम प्रकल्पातही महाकाय वृक्षांची पडझड झाली आहे या प्रकल्पात गेल्या कित्येक वर्षात एवढ्या मोठ्या संख्येत झाडं पडण्याची ही पहिलीच घटना आहे पाऊस आणि वादानं गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून याचा फटका काही अंशी संपूर्ण जिल्ह्याला बसला आहे